नमस्कार। आज आपण निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी। आम्ही सर्वजण कारमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी। कारमध्ये आमच्या वहिनी, माझा भाऊ पंकज, मित्रांनो या ठिकाणी बघा, आपल्याला गाडीतून दिसतोय तो समोरचा जो पर्वत आहे तो अंजनेरी पर्वत आहे। आणि याच अंजनेरी पर्वतावर मारुती रायाचा जन्म झालेला आहे। पवनसुत हनुमान की जय। आपण आज या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहोत। यास खूप सुंदर असं हे वातावरण आहे, इतका मस्त निसर्ग आहे, खूपच छान निसर्ग आहे। आपण जरूर या जागेवर यावं। नाशिकमध्ये इतकं सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे हे बहुतांश तुम्हाला माहिती असेलच, पण नक्कीच आवडेल सुद्धा, ही 100% गॅरंटी। त्र्यंबकेश्वर येथील सर्वात पुरातन पेशवेकालीन कुशावर्त त्र्यंबकेश्वर जुनं महादेव मंदिर, सदर मंदिर हे पेशवेकालीन आहे। आणि जुने लोक म्हणतात की त्र्यंबकेश्वर मंदिर हे सर्वात जुनं मंदिर आहे। चला तर आता आपण मंदिरात जाऊन भगवान महादेवाचं दर्शन करूया। कृष्णशृंगाय विद्महे वेदपादाय धीमहि तन्नो ऋषभ प्रचोदयात्। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरुषाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः शिवाय।